उमेद अभियानाचं खासगीकरण थांबवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कामबंद आंदोलन केलं जात आहे. याच अनुषंगानं वाशिम जिल्ह्यातील DRDA कार्यालयासमोर कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं. नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रियंका धारवाले. उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा खासगी संस्थेकडे वर्ग करून उमेद अभियानाचं खासगीकरण करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय घेण्यात आला. कंत्राटी कर्मचारी कल्याण मंडळानं पुकारलेल्या कामबंद आंदोलनास राज्यातील सर्व जिल्ह्याबरोबरच मुंबई मुख्यालयातील सर्व कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्यातील सर्व कर्मचारी अधिकारी काम बंद ठेवून कल्याण मंडळानं पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाले. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं कोरोना महामारीचं कारण दाखवत उमेद अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा खासगी संस्थेकडे वर्ग करण्याचं कुटील डाव रचला होता. या माध्यमातून ग्रामविकास विभागाकडनं उमेद अभियान खासगी संस्थेच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप केला जातोय. या निर्णयाला राज्यातील सुमारे 35,000 कर्मचारी अधिकारी यांच्याकडनं कडकडून असा विरोध दर्शवला जातोय. या निर्णयाला विरोध करण्यासाठी उमेद कर्मचाऱ्यांच्या वाशिम या ठिकाणी कंत्राटी अधिकाऱ्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत अन्याय मिळेपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू ठेवणार आहोत. वाशिम जिल्ह्यातील DRDA ऑफिस समोर कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय. उपस्थित कर्मचारी वाशिम जिल्हा व्यवस्थापक खुजेसर संदीप जाधव, ओम खोबरे यासह सर्व कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी मीनाक्षी भालेराव, न्यूज टुडे 24, वाशिम. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.